लष्कराच्या हेलिकॉप्टर अपघातात सी डी एस बिपिन रावत यांच्यासह तेरा जणांचा मृत्यू झाला आहे आणि यात त्यांच्या पत्नीचाही समावेश आहे तर एक लष्करी अधिकाऱ्यावर रुग्णालयात अजूनही उपचार सुरू आहेत या क्षणाची सर्वात मोठी आणि दुःखद बातमी संपूर्ण देशासाठी ती म्हणजे सी डी एस बिपिन रावत यांचा मृत्यू झालेला आहे कुन्नूर इथल्या हेलिकॉप्टर क्रॅश अपघातात ते जखमी झाले आणि त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते मात्र हे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे दरम्यान रावत यांच्या पत्नीचाही याच दुर्घटनेत मृत्यू झालेला आहे हेलिकॉप्टरमधील तेरा जणांचा मृत्यू झालेला आहे याबाबत आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया माजी एअर मार्शल सूर्यकांत चाफेकर यांच्याकडून सूर्यकांत जी आपण दुपारी चर्चा केली होती या सगळ्या घटनेवर आणि अखेर ती दुर्दैवी बातमी आपल्यापर्यंत आलेली आहे ती म्हणजे सीडीएस बिपिन रावत यांचं निधन झालेलं उपचारा दरम्यान आपली काय प्रतिक्रिया खरोखरच ही दुःखद घटना आहे आणि विपिन रावत हे अतिशय महत्वाचं व्यक्तिमत्व होतं मी असं का म्हणतो कारण ते दोन हजार सोळा पासून लष्कर प्रमुख होते आणि त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या ते सीडीएस झाले आणि ते भारताच्या इतिहासात लष्करी इतिहासातले प्रथम सीडीएस होते आणि त्यानंतर त्यांचं जर कार्य तुम्ही बघितलं तर ते फार महत्वाचं होतं त्या कार्यात त्यांनी तिन्ही सर्व्हिसेसना म्हणजे आर्मी नेव्ही एअरफोर्सला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि सरकारने त्यांना त्याच्यासाठी बराच कमी असा वेळ दिला होता असं म्हटलं तर वावग होणार नाही पण त्यातही प्रयत्न करून ते प्रयत्नाची पराकाष्ठा करत होते आणि तिन्ही मध्ये जॉईंटमनशिप कसा आणता येईल याचा प्रयत्न करत होते आणि बऱ्याच प्रमाणात ते त्यात यशस्वी झालेले होते परंतु या दुर्ग दुर्घटनेमुळे त्याच्या कामांमध्ये आता अडथळा निर्माण झाला म्हणावं लागेल नक्की त्याच मुद्द्याकडे येणार होते आता सीडीएस बिपिन रावत भारताचे पहिले सीडीएस होते आणि त्यांनी बरच यशही आपल्या कामामध्ये आणून दाखवलं होतं आता त्यांच्या निधनामुळे यावर काही परिणाम होऊ शकतो का आ, परिणाम म्हणजे त्यांची जर विचार करण्याची शक्ती होती आणि जिथं त्यांनी जे चॅनलाइज केलं होतं सगळं हे सीडीएसचं म्हणजे तिन्ही सर्व्हिसला जॉईनपनशिप आता ते नवीन त्या पदावर येणाऱ्या पहिल्यापासूनच सुरुवात करावी लागेल हेच मोठं नुकसान आहे असं मला वाटतं परंतु त्यांनी जे सुरू केलं आहे कार्य त्याच मार्गावर जर नवीन गेलं तर हे कार्य तसंच सुरू राहील असंही मला वाटतं कारण त्यांनी अतिशय काही महत्वाचे महत्वपूर्ण असे निर्णय घेतले होते आणि त्यामुळे सीडीएस पदाच महत्व या देशाला कळायला सुरुवातच झाली होती आणि ही दुर्दैवी घटना घडली असं म्हणता येईल नक्कीच धन्यवाद श्रीकांतजी चोवीस तास कडे ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल ही सगळी चर्चा केल्याबद्दल सह्याद्रीची उंची म्हणजे